शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये केंद्र सरकारने पारित केलेल्या विधेयकाबाबत विरोधक भ्रम पसरवित आहे आणि शेतकऱ्यांना व जनतेला भ्रमित करत असून त्यांची अवहेलना दिशाभूल करीत आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस सरकार पक्ष हा शेतकरी विरोधी असून आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक केली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळून त्यांनी कृषीमंत्री असताना मराठवाडा, नाशिक आणि जळगाव खान्देश या भागामध्ये कंपन्यांसोबत करार करून तिकडच्या शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिला होता आणि आज त्यांचे सोबती या विधेयकाचा विरोध करीत आहेत. पवारांनी तर त्यांच्या आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी शेतकऱ्यांची पिळवणुकीबद्दल व्यथाही मांडली आहे. नाशिकचा शेतकरी, मराठवाड्याचा शेतकरी हा सुखी आणि इतर शेतकरी का दुखी असे प्रश्न यातून माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उभा केला. सत्तेच्या बाबत विचारले असता शरद पवार हे योग्य वडील आहेत, परंतु नाकर्त्या मुलामुळे या वयात देखील त्यांना फिरावे लागत आहे असा टोलाही अनिल बोंडे यांनी विरोधकांना लावला. काही दिवसा अगोदर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये एक विधेयक मंजूर केलं असं केंद्र सरकारचं मत आहे आणि त्या विधेयकाच्या विरोधामध्ये जागोजागी आंदोलने सुद्धा झाली, परंतु महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव अशा लहानशा तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी या विधेयकाचं समर्थन करताना दिसत आहे. या विधेयकामुळं फायदाच होतो आहे. डायरेक्ट कष्टकाराकडून माल विकत घेतल्यानंतर आपण जर इथं विकला म्हणजे कष्टकाराकडून माल घ्यायचा जसा असेल तसा आणि त्यात आपण दुरुस्त करायची, जी मालाची चालणी करायची, मिसणं करायचं आणि आपण जर विकला तर आपल्याला दोन पैसे नफा भेटतो आणि कष्टकराला त्यात दोन पैसे शिल्लक भेटते. आवडतपेक्षा इतर किराणा दुकानपेक्षा कधीही आपल्याला माल पुरतो आणि शेतकऱ्यालाही आपल्याला द्यायला माल पुरतो. अशाच प्रकारे आणखी शेतकऱ्यांनी इथे दुकाने लावलेली आहेत. आपण पाहू शकता आमच्या मागे एक शेतकरी आहेत. आपण त्यांनाही हे विचारूया की शेती विधेयक जे मंजुरात झालेलं आहे त्या विधेयकाबद्दल आपण समर्थनात आहे, त्या विधेयकाचा आपल्याला काय फायदा होतोय आणि हे जे दुकान टाकलंय या बाबतीत आपलं कसं मत राहील? आपण नेला हा माल तर एवढा भाव मिळत नाही आणि इथे आम्ही त्याला साफ करून घरी साफ करून ग्राहकापर्यंत आणतो, त्याच्यामुळे थोडा इथे फायदा होतो. म्हणजे एकंदरीत जे विधेयक केंद्र सरकारनं पारित केलेलं आहे आपल्याला वाटतं ते योग्य आहे? आतापर्यंत प्रत्येक जागोजागी या विधेयकाच्या विरोधामध्ये आंदोलनं झालीत तर काय असं म्हणावं लागेल की हे जे विधेयक आहे हे विधेयक त्या विरोधामध्ये जी आंदोलनं झाली ही आंदोलनं शेतकऱ्यांची होती की नाही, की त्यामध्ये विरोधी पक्ष किंवा इतर पक्षांची काहीतरी राजनीती असावी हे ठरवणार आता शेतकरीच आहे. कारण शेतकरी त्याच्या अन्नाचा स्वतःच मालक असतो, त्याच्या मर्जीनुसारच तो त्याचा माल कुठेही विकू शकतो. बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा. शिवसेनेच्या बाबत बोलताना निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा शिवसेनेने केल्या होत्या त्या आता मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात किंवा करून दाखवावे असे सवाल देखील अनिल बोंडे यांनी शिवसेनेला विचारला. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.